सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 108 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी कृपया ही कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वीने कुणालचा वेडिंग प्लॅन ठरवून डेट फिक्स केल्या होत्या. 16 फेब्रुवारीला लग्न होतं, मग 13 तारखेला संगीत, 14 तारखेला मेहंदी, 15 तारखेला हळदी, 16 लग्न आणि 17 फेब्रुवारीला रिसेप्शन, आणि मगच ती मोकळा श्वास घेणार होती. आज संडे होता, 10 तारीख होती आणि ती 2 दिवसांनी कुणालच्या घरी जाणार होती. आतापर्यंत जे जे शक्य होतं ते तिनं तिच्या घरून हँडल केलं होतं आणि आज ती अर्जुन घरी आहे हे पाहून त्या दोघांची शॉपिंग करणार होती. कारण तिला तिचे सगळे ड्रेस त्याच्या आवडीचे घ्यायचे होते आणि त्याच्यासाठी ती स्वतः चॉईस करणार होती ड्रेस. कुणाल आणि रियाची सगळी शॉपिंग त्यांनी केली होती आणि 13 तारखेला ती शगूनचं ताट घेऊन रियाच्या घरी जाणार होती. मग रियाला सोबत आणणार होती आणि सगळं कुणालच्या घरीच होणार होतं. आणि तिच्या आईसाठी एक परमनंट नर्स ठेवली होती, तीच त्यांचं सगळं करणार होती, आत्ताही आणि नंतरही करणार होती. तन्वीचं प्लॅनिंग म्हणजे एकदम परफेक्ट असतं. एकदा तिनं लक्ष घातलं की मग कोणीच काहीच काळजी करायची गरज नसते. शनिवारी रात्री पुन्हा तो तिची बेडवर वाट पाहत लॅपटॉपवर काम करत बसला होता. ती लवकर आली नाही आणि तो तसाच लॅपटॉप ऑन ठेवून झोपला. ती आली आणि सगळं आवरून ठेवलं आणि त्याच्या शेजारी झोपली. तसं त्यानं तिला सवयीप्रमाणे ओढून जवळ घेत घट्ट मिठी मारत झोपला. आता सकाळी ती उठली, तिने आज केस धुतले होते आणि टॉवेल गुंडाळून ती बाहेर आली. तिनं त्याच्याकडे पाहिलं तर अर्जुनचं तोंड दुसऱ्या बाजूला होतं. ती आरशासमोर केस झटकू लागली आणि केसांचं पाणी त्याच्या तोंडावर उडालं. तनू, तो लाडात ओरडला आणि मग तर तिला त्याची मस्करी करण्याची लहर आली. ती हळूच त्याच्याजवळ आली आणि थोडे ओले केस घेऊन त्याच्या कानात गुदगुल्या केल्या. तसा तो आणखीन जास्त ओरडला. स्टॉप धिस नॉनसेन्स तनू, आय वॉन्ट टू स्लीप, लेट मी स्लीप, असं म्हणून त्यानं मान वळवली. मग तिनं हसून दाताने तिचे ओठ दाबले आणि पुन्हा दुसऱ्या कानात तसंच केलं. त्यानं पुन्हा चिडून तिला एक हलकासा धक्का दिला, तशी ती त्याच्या पायाजवळच पडली आणि त्यानं उशी घेऊन कानावर ठेवून झोपला. आणि तिला कळलं की बहुतेक अर्जुन सर चिडले आहेत. तन्वी 3-4 दिवस झालं टाळत होती, लवकर झोपत नव्हती आणि त्यांना ती हवी होती तरी तिनं साथ दिली नाही म्हणून, आणि जबरदस्ती केली तर राग येतो मॅडमना, न सांगता परवानगीशिवाय हात नाही लावायचा. आणि मग ती तशीच उठली आणि अर्जुन सर अजूनही झोपले होते. तन्वी इकडे व्यस्त आहे म्हटल्यावर तेही ऑफिसमध्ये व्यस्त राहत होते, थकत होते कामानं, आणि त्यांचा थकवा त्यांच्या बायकोशिवाय तिच्याबरोबर प्रणय क्रीडा खेळल्याशिवाय जातच नव्हता. आणि ती त्याला आवडतो तसा फ्रेंड सँडविच नाश्ता बनवून त्याला उठवायला गेली. तर हे महाशय लहान बाळासारखे अजूनही पालते झोपले होते. अगदी निरागस आणि क्यूट दिसत होता तो. आज 3-4 दिवसांनी तिने त्याला असा जवळून निरखून पाहिला होता म्हणून जास्त आवडत होता तो तिला. 9 वाजले होते तरी तो गाढ झोपेत होता. त्याचा मूड कसा आहे हे अजून कळलं नव्हतं तिला, तो उठल्यावरच समजणार होतं. आणि ती त्याच्या केसातून हात फिरवून त्याला गालावर किस करत म्हणाली, अर्जुन उठ ना बेबी, बघ किती वाजलेत. तरी तो हलेना. मग त्यानं दुसरा गाल पुढे केला, म्हणजे तो जागा आहे. तिने हसून त्याही गालावर किस केला. मग तो सरळ झोपला आणि त्याला काय पाहिजे ते तिला कळलं. ती त्याच्या ओठावर ओठ टेकवायला गेली, त्याआधी तिने त्याच्या कपाळावर किस केला आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि उठली. तशी त्यानं तिला कमरेत पकडली आणि मिठीत घेतली. तिला तर धड उठताही येत नव्हतं, बसताही येत नव्हतं की झोपताही येत नव्हतं, अशी त्यानं विचित्र पोझिशनमध्ये तिला पकडली होती. अर्जुन आऊच, अरे हा माझा हात, माझी मांडी मोल्ड झाली ना, अर्जुन सोड ना, ती वेदनेनं विवळीत म्हणाली. मग झोप ना अशी व्यवस्थित, आराम वाटेल तुला. सकाळ झाली अर्जुन, पण माझ्या बेडरूममध्ये सूर्य उगवत नाही, असं म्हणत त्यानं तिच्या मांडीला पकडून तिचे पाय सरळ केले आणि तिचे हातही सरळ केले. आणि आता ती त्याच्या अंगावर टोटली उभी झोपली होती. दोघांच्या शरीराचा प्रत्येक अवयव एकमेकांना अगदी परफेक्ट चिकटला होता. आणि अर्जुन सर खटळपणा करून तिला डोळा मारत म्हणाले, नाव धिस पोझिशन इज परफेक्ट पोझिशन. आणि ती लाजून हसली आणि आता तो तिच्या डोळ्यात बघत होता. ती त्याच्या केसात बोटं फिरवत म्हणाली, अर्जुन काय बघतोस? प्रेम शोधतोय, जे मी गेले काही दिवस मिस करतोय ना.
ती त्याच्या टी शर्टच्या बटणांना चाळा करत म्हणाली, अरे तुला माहीतच आहे ना. आय नो तन्वी. अगं ते मला माहीत आहे, बट वॉट अबाउट माय हार्ट? माझ्या हार्टचं काय? जे माझं काहीच ऐकत नाही त्याला तर फक्त माझी स्वीटहार्ट तूच हवी असतेस, ॲट एनी कॉस्ट, एनी टाईम. ती म्हणाली, मग तू तुझ्या हार्टला सांग की तुझ्या स्वीटहार्टच्या स्वीट भावाचं लग्न आहे म्हणून थोडे दिवस असंच होणार. आणि तो तिला म्हणाला, मी तसंच सांगितलं पण माझं हार्ट म्हणतं आहे की अर्धा ताससुद्धा वेळ नाही माझ्या स्वीटहार्टकडे माझ्यासाठी. ती आता शांत झाली होती. मग तो तिचे केस कानामागे सारत आणि एक बोट तिच्या कानाच्या पाकळीवरून फिरवत म्हणाला, तनू. ती नुसती हुंकारली, गिव मी अ वन चान्स. आणि ती लाजून खाली बघू लागली. त्याच्या त्या एका बोटाच्या जादूने तिच्या अंगात गोड शिरशिरी उठली आणि तो म्हणाला, तनू. ती पुन्हा नुसतीच हुंकारली. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तो म्हणाला, तू नाही का मला आपल्या रोमॅन्सला मिस करत? सांग ना. आणि ती गप्प बसली. हे खरं होतं की तीही त्याला तितकीच मिस करत होती, पण इच्छा असूनही जवळ यायला वेळ भेटत नव्हता. मग तो तिच्या पाठीवरून मागच्या बाजूला सर्वत्र त्याचे हात फिरवत होता. आणि ती म्हणाली, अर्जुन नाश्ता कूल होईल. नाश्ता नकोय आणि कूल नाश्ता खाईन मी नंतर, बट नाव आय वॉन्ट धिस हॉट बेबी डॉल. आता तूच पाहिजे. किती किती मिस करतो आहे मी तुला, हे तुला नाही कळणार तनू, असं तो भावनाविवश होऊन बोलत होता. त्याच्या आवाजात ती आर्तता, तिच्याशी मिलनोत्सुक असलेल्या प्रियकराची व्याकुळता, त्याच्या डोळ्यात ती ओढ आणि कशिश तिला कळत होती. आणि म्हणून तीही आता त्याला नकार देत नव्हती. आणि तो तिला त्याच्या मनातली तगमग बोलून स्पर्शानं सांगत होता आणि तिला उत्तेजित करत होता, तिचं माइंड तयार करत होता. कारण ती तयार असेल तरच पुढे काही करण्यात पॉईंट होता. कारण ती जरी बायको असली तरी, त्याचा तिच्यावर पूर्ण हक्क असला तरी, त्याच्याही आधी तिच्या शरीरावर तिचाच हक्क होता आणि विदाउट परमिशन तो काही करत नसायचा. मग तिची परमिशन एकतर डोळ्यांच्या इशाऱ्यावर असायची किंवा बोलून, किस करून, कसंही. आणि आत्ता तिची परमिशन तिच्या डोळ्यात दिसत होती म्हणून त्यानं तिला आणखीन घट्ट दाबली. तशी तिची छाती खूप जोरात प्रेस झाली त्याच्या छातीवर आणि त्यानं तिला न विचारता तिच्या ड्रेसची बॅक साईडला असलेली चेन खाली ओढली. तसा तिचा ड्रेस सैल झाला. आता तो ऐकणार नाही हे तिला माहीत होतं म्हणून ती गप्प बसली. कारण आज संडे आहे ना, त्याला कसलीच घाई नव्हती आणि रात्रीचा वाजपा आता सकाळी निघणार होता. अर्जुन सर त्यांची इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणार. आणि ती म्हणाली, अर्जुन आपली शॉपिंग राहिली आहे, कधी करायची? तसा तो म्हणाला, तनू आता यावेळी या टॉपिकवर चर्चा करायची का आपण? हो, नॉर्मल लोक यावेळी काम करतात. मग मी ॲबनॉर्मल आहे असं समज. नाव डोंट डिस्टर्ब मी, ओके? त्यानं तर हुकूमच सोडला आणि त्यानं तिचा ड्रेस काढण्यासाठी हात घातला. तसा तिचा फोन वाजला आणि अर्जुन चिडला. त्यानं जोरात बेडवर हात आपटला. ओ नो शिट, हू इज दॅट नॉनसेन्स? कधी पण फोन करतात. अर्जुन डोंट से लाईक धिस बेबी, असं नको ना म्हणू, कुणाला असणार आहे? ओ गॉड, असं म्हणून त्याने तिच्या भोवतीचे हात सोडून चेहऱ्यावर निराश होऊन हात ठेवले. तो खूप नाराज झाला. एकतर इतक्या दिवसातून ही गोल्डन सिच्युएशन क्रिएट झाली होती आणि ती पण या डफर कुणालने स्पॉईल केली. पण ती मात्र थोडी घाबरली, पण तरी तिनं फोन घेतला आणि बाहेर आली. आणि त्यानं चिडूनच ब्लँकेट भिरकावून दिलं. काय करायचं ते करा, लग्न करा, संगीत करा, मेहंदी करा, सगळं त्याचंच करा. नवऱ्याला अजिबात बघू नका. फोन कट नाही केला तिनं, माझ्या इतका जवळ असूनही. म्हणजे तिचं तिच्या भावावर जास्त प्रेम आहे. त्या साल्याला तर ना मी बघूनच घेईन, असं चिडून म्हणून तो बाथरूममध्ये गेला आणि तोंड पुसत बाहेर आला. तिथेच बेडवर टॉवेल फेकला आणि पुन्हा आंघोळीला गेला. ती फोनवर बोलत होती. मग तिला असं उघड उघड फोन ठेवू म्हणायची त्याच्यात हिंमत नव्हती म्हणून तनू टॉवेल, असं जोरात ओरडला. टॉवेल तर आताच असतो रोज, पण या अर्जुन महाशयांनी तो बेडवर आणून टाकला होता आणि मुद्दाम असं करत होता तो, तिचं लक्ष त्याच्याकडे जावं म्हणून. ती आत आली आणि म्हणाली, अरे मी तर टॉवेल आत ठेवला होता. हा इथे कसा काय आला? अगं दे ना, तो पुन्हा ओरडला. हो देते. तिनं फोन ठेवला आणि दार वाजवलं. हां घे. तसं त्याने तिचा हात पकडला आणि तिला बाथरूममध्ये खेचून घेतली. अर्जुन अरे काय करतोस तू? चुप, एकदम चुप. आता तुझ्या भावाचा फोन येऊ दे, नाहीतर त्याची अख्खी बॉडी इथे येऊ दे, तुझी सुटका नाही.
अर्जुन काय हे असं बोलतात का? माझा रोमॅन्स ब्रेक केला ना त्यानं, मग मी असाच बोलणार. आणि ती काहीतरी म्हणणार इतक्यात त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिने डोळे मिटले. मग म्हणाला, तनू तू टाळते आहेस ना मला? आणि ती म्हणाली, मी का टाळू तुला? मग असं का करतेस? अर्जुन, लग्न आहे ना रे, तुला सिच्युएशन कळते की नाही? भावाचं लग्न आहे म्हणून नवऱ्याला वेळ द्यायचा नाही असाही रूल आहे की काय? आणि ती गप्प बसली आणि मनात म्हणाली, उगाच संडे आला आहे, आज अर्जुन सर माझं काहीच काम होऊ देणार नाही. तो तिच्या मानेवर तोंड घासत म्हणाला, तनू आय लव यू, आय रिअली वॉन्ट यू बेबी, प्लीज प्लीज. त्याचा रोमॅन्टिक मूड आता खूप हाय झाला होता आणि तिचं शरीर गरम व्हायला लागलं होतं. तिने प्रेमाने त्याच्या गालावर हात ठेवला, तिच्या स्पर्शातली ओढ आणि प्रेमाची ऊब आणि तिचा होकार त्याला जाणवला आणि त्यानं तिला उचलून घेतलं आणि बाथटबमध्ये ठेवली आणि तोही त्यात उतरला. त्यानं तर अजून पाण्याचा थेंबसुद्धा अंगावर घेतला नव्हता, नुसते कपडे काढून बसला होता, कारण त्याला तिच्यासोबतच आजचा रोमॅन्टिक बात करायचा होता. तिचे ओले कपडे त्यानं काढून फेकले. मग बराच वेळ ते दोघे एकमेकांना किस करत होते, स्पर्श करून शरीराची भूक भागवत होते. मग बराच वेळ ते अशी जलक्रीडा करत होते अँड फायनली त्याने तिला टॉवेलने गुंडाळून उचलून बेडवर आणली आणि तो तिच्या अंगावर आला. तिने आता डोळे मिटून घेतले होते. तो पुन्हा तिला पायापासून किस करू लागला आणि इतक्यात त्याला काहीतरी दिसलं आणि तो जोरात किंचाळला, ओ माय गॉड तनू. आणि त्याच्या त्या आवाजाने ती हादरलीच, व्हॉट अर्जुन, व्हॉट हॅपन, अगं हे बघ ना. आणि तिनं पाहिलं आणि ती पळतच बाथरूममध्ये गेली आणि अर्जुन डोक्यावर हात मारून बेडवर तसाच बसला होता. तन्वी थोड्या वेळाने चेंज करून आली आणि त्याला असा पाहून खूप हसायला लागली. तनू यू अगेन चीट मी, असं म्हणून त्यानं त्याच्या डोक्यावर खूप खूप वेळा हात मारून घेतला. तिला पिरियड्स आले होते इतक्यातच. आणि तो म्हणाला, तुझी डेट होती? हो, म्हणजे डेट मागे होऊन गेली पण आता उशिरा आला पिरियड्स. दर महिन्याला असं 4-5 दिवस मागे पुढे होतं हे सर्कल. अरे तरीच पोटात थोडं थोडं जळजळते, पण या लग्नाच्या गडबडीत माझं तिकडे लक्षच नाही गेलं. आणि अर्जुन म्हणाला, गुड, व्हेरी गुड, सगळे सगळे मिळून मला उल्लू बनवा. ती हसून म्हणाली, अरे काय करू मी तरी, हे माझ्या हातात आहे का? मग 3-4 दिवस आली असतीस जवळ, इव्हन रात्रीसुद्धा, तर काय झालं असतं? आणि तू परवा जाणार तुझ्या भावाच्या घरी. आणि केव्हा येणार? 18 तारखेला. मग मी काय करू इतक्या दिवस तुझ्याशिवाय? आणि ती हसून हळूच म्हणाली, अर्जुन सर एखादी गर्लफ्रेंड बनवा, सेकंड ऑप्शन आहे तुमच्याकडे. तसं त्याने तिला हसून पकडलं आणि मांडीवर बसून म्हणाला, यू नॉटी गर्ल, शट अप, आय एम नॉट धिस टाईप पर्सन, गॉट इट? मी त्या टाईपचा माणूस नाही, कळलं? अँड डोंट से अगेन लाईक धिस नॉनसेन्स, पुन्हा असं मूर्खासारखं बोलू नकोस, कळलं? आता त्याला राग आला होता, त्याची इच्छा अपूर्ण राहिली म्हणून की त्याला त्याच्या गर्लफ्रेंडची आठवण आली म्हणून, काय माहीत. आता तो गप्प बसला. मग ती म्हणाली, ओके सॉरी, पण आता तरी 4 दिवस बसशील ना शांत? मग काय, दुसरा ऑप्शनच नाही. बरं आता उठ आणि रेडी हो, आज आपली शॉपिंग करूया, लंच बाहेरच करूया. ओके म्हणून तोही उठला. नाश्ता करताना त्यानं विचारलं, तनू तयारी कुठपर्यंत आली ग? सुरू आहे, आज आपण जाऊया आणि बघून येऊ. ओके, पण तू वेल इव्हेंट प्लॅनर आहेस मला माहीत आहे. हो का, कसं काय? अगं स्वित्झर्लंडमध्ये किती फास्ट सगळी हनीमूनची तयारी केली होतीस तू आपल्या, तेव्हाच मी तुला म्हणालो होतो की नाही की तू खूप छान प्लॅनिंग करतेस. आणि ती म्हणाली, थँक यू डियर. आणि ते आता एका मोठ्या मॉलमध्ये आले. तिने त्याच्यासाठी 3-4 सूट घेतले तिच्या आवडीने. त्याने तिला फुल परमिशन दिली होती कारण तिचा चॉईस छान होता, पण तिची शॉपिंग मात्र अर्जुन सरांना पसंत पडत नव्हती. तिने जवळजवळ 50 ड्रेस काढले आणि अंगाला लावले, पण अर्जुन सर नाकच मुरडत होते. त्याची पसंती लवकर पटकन होतच नव्हती आणि ती थकली. 3 तास झाले, अजून एकही ड्रेस सिलेक्ट नाही झाला तिचा. तिला आवडला की तो म्हणायचा, हेवी आहे, वर्क नीट नाही, रंगच सूट होत नाही, बाप रे. आणि ती म्हणाली, अर्जुन माझं नाही लग्न, मी नाही नवरी, जे एवढा वेळ लावतोस तू. तो म्हणाला, नवरीच आहेस तू माझी. आणि अगं मग मी तरी काय करू, या मॉलमध्ये ना कपडेच नाहीत व्यवस्थित. अर्जुन, सगळ्यात मोठ्या मॉलमध्ये आलो आहे आपण, कळलं? कुणालची आणि रियाची खरेदी इथेच केली आहे, तुझीही केली ना मी आत्ताच फास्टमध्ये, आणि माझ्यासाठीच इथे कपडे नाहीत का? आणि तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, काय करू,
तू आहेसच इतकी स्पेशल, मग तुझ्यासाठी असं काहीही कसं घेऊ मी? मला तुझ्यासाठी सगळ्यात हटके ड्रेसेस सिलेक्ट करायचे आहेत. आणि तो म्हणाला, तू हो बाजूला. आणि त्यानं तिथल्या वर्कर्सना ऑर्डर दिली, सगळा नवीन स्टॉक इमिजिएटली माझ्यासमोर आणा. आणि त्यांनी सगळे नवीन ड्रेसेस त्यांच्यापुढे टाकले. आणि अर्जुन सरांनी आता तिच्यासाठी प्रत्येक इव्हेंटसाठी एक असे घागरा चोली टाईप ड्रेस सिलेक्ट केले, अगदी रिसेप्शनसाठी सुद्धा. खूप सुंदर आणि खूप आकर्षक. आता त्याचं समाधान झालं होतं आणि एक ड्रेस घालून ती त्याच्यासमोर आली. खूप गॉर्जियस दिसत होती ती त्या ड्रेसमध्ये, फक्त त्या ड्रेसमध्येच दिसत होती ती इतकी सुंदर. आणि मग त्यावर मेकअप आणि ज्वेलरी घातल्यावर तर किती कमाल दिसेल ती, या विचारानेच अर्जुन सर गालात हसत होते. आणि आता तिथली एक सेल्स गर्ल न राहून म्हणालीच, मॅम तुम्ही खूप सुंदर दिसत आहात या ड्रेसमध्ये, अगदी राणीसारख्या. आणि तिची ती कॉम्प्लिमेंट ऐकून तन्वी हसून म्हणाली, ओ रिअली, थँक्यू. आणि तिने अर्जुनकडे पाहून तोऱ्यानं केस उडवले आणि भुवया खालीवर करून भाव खात त्याला चिडवत म्हणाली, मिस्टर अर्जुन सुना आपने, मैं राणी जैसी लग रही हूँ. आणि अर्जुन हसून म्हणाला, मिसेस अर्जुन मगर वो राणी राणी हे ही नाही जब तक उसके बादशाह हम ना हो. आणि त्याच्या या वाक्यावर तर मॉलमध्ये कडाडून टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्या. त्यानं गॉगल काढला आणि फिल्मी स्टाईलने डोळ्याला लावून गाडीकडे गेला. आणि त्याच्या या बोलण्यावर तन्वी खूप मनापासून हसून लाजायला लागली. गिरीशने सगळ्या बॅग उचलल्या आणि गाडीत ठेवल्या आणि ती तिच्या बादशहाच्या शेजारी जाऊन बसली.